धाराशिव जिल्ह्यामधील कळंब तालुक्यातील ही बघा मॅचिंग सेंटर दीपांजली दुकानाचं नाव आहे. तर लेडीज टेलर कामाचं जे सामान आहे ते सगळं ह्या दुकानामध्ये भेटतं आणि ह्या दुकानाचं नाव आहे दीपांजली मॅचिंग सेंटर म्हणून. आणि ही दुकान इथे एक आहे गांधी चौक कळंब मध्ये आहे ही दुकान. आणि तिकडे पण आहे ना काका एक खाली आहे ना, हा देवी रोडला एक दोन दुकान आहे त्यांचे. कारण आम्ही तिकडे पण कधी सामान घेते कधी इकडे पण घेते, तर सहसा कंपल्सरी इकडेच येतात आम्ही. बाकी लेडीज वेअर इनर वेअर मध्ये बाकी सगळं सगळं साडी फॅब्रिक सगळं भेटेल इथं, रेडीमेड साडी गोंडे. तर नक्कीच आम्ही भेट दिली, तुम्ही पण नक्कीच भेट द्या. आणि सामान बघा कसं भेटतं कसं योग्य रेटमध्ये इथं सामान तुम्हाला भेटून जाईल आणि एकदम क्वालिटी. तर मैत्रिणींनो मी आलते दवाखान्यामध्ये, तर माझा दवाखाना झालाय, तर म्हणलं एका कामासोबत दोन कामं करून जावे म्हणून. बघा आता माझ्या शिलाईच्या कामाचं थोडस सामान यायला आहे, असं तर कळंबला येणं होत नाही माझं कोणा कामानिमित्त आल्यानंतरच. तर बघा मी इथं कंपल्सरी सामान भरते ह्या दुकानामध्ये एकदम व्यवस्थित रेटमध्ये, पुन्हा चांगल्या क्वालिटीचं सगळ्या प्रकारचं इथं सामान जी टेलर काम करते त्यांच्यासाठी इथं भेटते. माझ्या माहितीने तर कळंबमधल्या सगळ्या मैत्रिणींना माहितीच असेल इथलं दुकान. पण एक सांगते दुसरी दुकान, मी कशी धनेगावहून येते, खेडेगाव असल्यानंतर लय प्रॉब्लेम येतात मला, लय प्रॉब्लेम येते खेडेगाव आहे आमचं धनेगाव म्हणून. प्रत्येक गोष्टीला कळंबलाच यावं लागते. तर बघा आता मी काही गिरायकाच्या ब्लाऊजांचे अस्तर लेस वगैरे हे सगळं सामान घेण्यासाठी इथं आले. तर हो काही डिझाईन लेस पुन्हा मी एक असं हे वर्क केलेला हो काही ब्लाऊज पीस, कारण ते मलाच घ्यायचा एक ब्लाऊज पीस. माझ्याकडं एक साडी आहे पण त्याच्यावर ब्लाऊज पीसच नाही म्हणून मी आज बघायला चॉईस केला. बघा कसा वाटते तुम्हाला ह्याची वर्क ही डिझाईन ही पाहायला येते, ही गळ्याला आणि ही मोरच्या वन एका साईडला इकडच्या गळ्याला. मग कसं वाटतंय कसं नाही हे ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढचं बघा आधी काय काय घ्यायचे ते पुढचं. आता मी इथे अस्तर काढली आणि ताई मला काय करा ह्या साडीवर ही ब्लाऊज मॅच होते का ब्लाऊज आपण साडीचं पुन्हा बघू. ही माझी दुरचीच आहे लेस वगैरे लेस आणल्यात का नवीन डिझाईन मध्ये काय तुम्ही मला कसं. हो लेस जरा नवीन निघून जाईल तिचं थोडे दिवस राहते एवढे लगेच नाही करते आपली नवीन आहोत. जरा बोलताना थोडं मोठं बोला म्हणजे आवाज मोठा काढा. सकाळी भाकरी जेवण केलं असता ती पण छान दिसते बघा ब्रॉड आहे ही ना दिसते मस्त मोठा घर असला जरा प्रॉड एक बॉक्स एक बंडल पण ते काय माझ्याकडे खटलंच नाही. मला बघा अशा मधनं आता एक नॉडचा बॉक्स पाहिजे आहे आणि हे सिल्वर मधनं. हो मी मागच्या वेळेस एकच नव्हता ब्लाऊज ऍड झालाय कोणत्या ब्लाऊजला ती काय बटन हुक बिक काय असते ती आता का आलीस बाहेर त्यांना वाटत असाल नेमकं हे करायलीत काय हे दोन्ही पॅच असे लग्न सराय मध्ये जास्त
गोल्डन मध्ये आहे ना, जाळीवर छान वाटते ती मध्ये साडीला वगैरे अशी बसते ती साडीला. म्हणजे आता आपल्याला एखादी प्लेन जर साडी असली तिला जर ही लेस लावायची म्हटल्यानंतर पूर्ण 9 मीटरला सिल्वर सिल्वर कलरच्या ऑर्गेंजाच्या साड्या भरपूर निघाल्या सिल्वर वर काय त्याच्यासाठी त्याला जास्त हिस लागेल कॅच वगैरे छान वाटते आटली दिसते ब्लाऊज. स्टोन मधली लेस नाही का ती मी एकदा मागं घेऊन त्यावेळेस म्हणजे अशा ह्याच्यामधले लेस काय नाही गावाकडच्या बाया माहित नसेल का कशा फॅन्सी फॅन्सी म्हणलं की मला घरीच तेच ना एखाद्या काय घ्यायचं तुम्हाला मला येतच नाही आरीवर्क कवा शिकायचे आता ते ब्लाऊज घेऊन जायचं त्याच्यापेक्षा त्याच्या जास्त कमाई आहे. हा आरीवर्क पण त्याला मेहनत पण घेतच आहे ना आहे आपल्या हातामध्ये आधीच गॅप आहे त्याच्यामुळे ते थोडं थोडं केलेलंच बरं जास्त तब्येतीला बघूनच कारण का तब्येत साथ देत नाही ना खोलीन बोलतो मोठ्याने बोल की तर बघा आता मी सामान घेते थोडस पॅच कसले आहेत भारी भारी काय करायचं पण लग्न झालं मागल दिच आमच्या भाची तरी मस्त आहे नवीन आले वरमाई वरमाई करवली करवली नवरी किती छान आहे विराया काकांना बोल ना काकांना ब्लाऊज मला तयार काकांना बोल विरु काय चाललंय काहीच नाही चाललंय विरुच कसं काय काहीच नाही आपलं दुकान आवडला का म्हणा अरे एक नंबर सामान सगळं भेटतय का म्हणा हे आपलं दुकान आपल्या दुकानात तुम्हाला सगळं सामान भेटतय का म्हण ना तुमचं दुकान कुठून आलात म्हणा धनेगाव रोज येत जा म्हणा बोल ना व्हिडिओ काढायला लागले तर लय बोलती ती शांतच बसली थोडी सर्दी झाली ना सर्दी झाली तिला वातावरण इतकं खराब झालंय नाही आबाळ आणि ऊन लागायला त्याच्यामुळे लेकर लय आजारी पडत आजारी आहेस म्हणून तू तुमची दीदी कुठे आहे म्हणा दीदीला पण एकदा घेऊन या म्हणा आमची दीदी आहे शाळेमध्ये गेली दीदी सोबत पण छान बोलते म्हणा मी आमची दीदी कधी येतच नाही सोबत दीदी ज्या वेळेस शाळेत गेली तर आणि आता तुला आता पुढच्या वेळेस आणते दीदीला इथं तुझ्यापाशी बोलायला म्हणजे तुमच्या दोघीची मस्त जोड लागते घ्या लवकर काय काय घ्यायची घेते ना आता ते काढतात ना मला सामान आता मी आजकर काढाय सांगते त्यांना ही 90 ही 90 ही पण 90 ही 90 सगळे 90 येत मला हिले आवडलाय मला अच्छा लांबच भाई होणार ना
लांबच होतं जेवढी डिझाईन आहे ना दिलाय ना छान दिसते शिवला ब्लाउज पूर्ण भरून दिसते आता हेच ब्लाउज बनवून घ्यायची मला तर 2500-3000 रुपये घ्यायला आता 1100 रुपयाला बसून जाते ब्लाउज आणि फिटिंग पाहिजे तशी किती पैसे 1100 इकडं 50 रुपयाचे खरेदी करून घालायची सवय 1100 रुपये ऐकून झाका दिस घ्यायचंय मला आरी वर्क ब्लाउज घालायची खूप दिवसाने इच्छा आहे माझ्या भाचीच्या लग्नातच घालायचं म्हणलं तर तुम्हाला बनवायला तर शक्य नाही म्हणता मग आहे रेडीमेड तर घेऊन बघा ते मला घालायचं नुसतं बनवायची मजुरी आहे 4500 परत शिलाई वेगळी त्याची शिलाई वेगळी हो इथं का तुम्हाला येतंय ते मग हे न्यायचं आईचं झाले तुमचे दोरे छान आहे डिझाईन